एक महत्त्वाची बातमी येते. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. तिथून हे आंदोलक शिक्षक विधान भवनाकडे निघालेले आहेत, मात्र त्यांना आझाद मैदानातून बाहेर पडताना पोलिसांनी अडवलंय. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी म्हणून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. हे आझाद मैदानातले दृश्य. विधान भवनाकडे हे आंदोलक निघाले आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, मोठ्या प्रमाणात इथे शिक्षक आंदोलक जमलेले आहेत, आक्रमक दिसत आहेत, काय आत्ताची तिथली स्थिती आहे? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की विधानसभेचं हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यभरातील जे शिक्षक आहेत आणि शाळा असतील त्यामधील हे शिक्षक आहेत, त्यांनी जुनी पेन्शन योजना जी आहे त्या मुद्द्यावरती आझाद मैदानात येत आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि सकाळपासूनच राज्यभरातले जे मोठ्या संख्येने आलेले शिक्षक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती. विधानसभा अधिवेशन जे आहे ते आज आणि उद्याच आहे, त्यामुळे त्यांना हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हे सगळे शिक्षक आक्रमक होत विधान भवनाकडे कूच करत होते. मात्र तत्पूर्वी त्यांना पोलिसांनी आझाद मैदानाचा जो गेट आहे त्या ठिकाणी अडवलेला आहे. पोलीस जे आहे ते या शिक्षकांची समजूत करतात, त्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते नेमून त्यांना पुढे जे संबंधित विभागाचे अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांच्याकडे घेऊन जाण्यात येईल अशा पद्धतीचे आश्वासन जे आहे ते पोलिसांमार्फत दिलं जात आहे. मात्र शिक्षक या ठिकाणी आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न मार्गी लावावा अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या शिक्षकांची आहे. देवेंद्र, एकंदरीत हे शिक्षक आक्रमक झालेले दिसत आहेत, पोलीसही त्यांची समजूत घालत आहेत, पण आत्ताची परिस्थिती काय आहे? पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या शिक्षकांची समजूत घालत आहेत? पोलीस या ठिकाणी आपण बघतो की या सगळ्या शिक्षकांनाची समजूत घालताना पाहायला मिळत आहे. त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या शिक्षकांना सांगितलेलं आहे की जे शिक्षकमंडळ असेल त्यांना आपण विधान भवन इथे घेऊन, मात्र हे सगळे शिक्षक आक्रमक आहेत. त्यांनी मोठ्या संख्येने त्या विधान भवनाच्या तिथे जाऊन आमचं त्यांना आम्हाला मांडू द्या. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र पोलिसांनी एक तुमचं शिष्टमंडळ तयार करून त्यांना आम्ही विधान भवनात घेऊन जाऊ अशा पद्धतीचं आश्वासन देताना मिळत आहे. देवेंद्र, असे सोबत राहा, आपण ही दृश्य मुंबईतल्या आझाद मैदानातली दाखवूयात प्रेक्षकांना. जुनी पेन्शन 2005 पूर्वीची हक्क जे आहे ते आम्हाला मिळालीच पाहिजे, शासनाला दिलीच पाहिजे. सेवानिवृत्त कर्मचारी आम्ही 5-5 वर्ष झाले पगार नाही, लाख रुपये उचलला, आज झिरो अकाउंट बॅलन्स आहे. 2005 पूर्वीची पेन्शन लागू करा अशी आमची विनंती आहे. आम्ही आज मरणार आहोत.
निवृत्ती झाल्यानंतर आम्हाला गोळ्या झाड्या, मग तुम्हाला शांती मिळेल. तुम्हाला गोळ्या खाला, गोळ्या खाला, मग तुम्हाला शांती मिळत. पेन्शन हा आमचा अधिकार आहे आणि आम्हाला तो मिळेलच पाहिजे. एकाच मिशन, आज आत्मदानाचा इशारा दिलाय. आम्ही आत्मदान करणार म्हणजे करणार. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे आम्हाला सगळ्यांना. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे. देवेंद्र, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी म्हणून या शिक्षकांनी यापूर्वी सुद्धा आंदोलनं केलेली आहेत, मात्र त्यावेळेलाच या आंदोलनादरम्यान जर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला होता या आंदोलकांनी. त्याकडे कदाचित सरकारनं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आज हे शिक्षक इतके आक्रमक झालेले दिसत आहेत. नक्कीच सोना, यापूर्वी देखील या शिक्षकांनी वेगवेगळी आंदोलन केलेलं आहे, निवेदन दिले सरकारला दिलेलं आहे. गेले अनेक वर्षापासून या सगळ्या शिक्षकांचा जुन्या पेन्शनचा मुद्दा जो आहे तो शंकित आहे, त्यासाठी आंदोलनं देखील झालेली आहे. विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावरती सर्व शिक्षक जे आहे राज्यभरातले ते आझाद मैदानात कूच करत आले होते. त्यांना वेगवेगळे जे टोल नाके आहेत त्या ठिकाणी देखील अडवलं होतं. आज आझाद मैदानात मोठ्या संख्येने शिक्षक आलेले आहेत आणि विधान भवनावरती जाऊ द्या, आमचं म्हणणं मांडू द्या, या सगळ्या मागणीला घेऊन हे शिक्षक जे आहे ते आक्रमक पद्धतीने आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. देवेंद्र, खरं तर ज्यावेळेला हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे आंदोलनासाठी दाखल झाले त्याच वेळेला त्यांनी आत्मदानाचा इशारा सुद्धा दिला होता. देवेंद्र, ज्यावेळेलाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे आंदोलनासाठी म्हणून दाखल झाले होते त्यावेळेला आत्मदानाचा इशाराही त्यांनी दिला होता. चोवीस तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य या आंदोलनादरम्यानची तुम्ही बघताय. आझाद मैदानामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी म्हणून आंदोलन केलंय. विधान भवनावर जाऊ द्या अशी मागणी या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केली जाते. 2005 पूर्वीची पेन्शन योजना लागू करण्यासाठी म्हणून आणि इतर काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी म्हणून या आंदोलकांनी इथे धरणे आंदोलन केलेलं आहे. आपल्याला विधान भवनावर जाऊ द्या, आपलं म्हणणं मांडू द्या, एवढी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. पेन्शनच्या मागणीसाठी म्हणून हे शिक्षक आक्रमक झालेले आहेत. 24 तासवर ही आझाद मैदानातली दृश्य तुम्ही बघताय. पोलीस या सगळ्यांची समजूत काढतात, मात्र हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.